वसई पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचे भाग भंगारात विकल्याप्रकरणी एका महिला पोलीस कर्मचारीला निलंबित करण्यात आले आहे. वसई पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचे भाग काढून एकूण 10 ते 12 टन भंगार विक्री विना परवानगी करण्यात आली होती. हे भंगार एक एक करून वाहनात नेताना वसई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण करपे यांच्या निदर्शनास आल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. याबाबत वसई पोलिसांतर्फे खाते अंतर्गत तपास सुरू होता. तपासादरम्यान दोषी आढळल्याने वसई पोलीस ठाण्यातील पोलीस कारकून मंगल गायकवाड या महिला कर्मचारीवर पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. मंगल या वसई पोलीस ठाण्यात मागील 10 वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांची 2012 साली बदली झाली होती, मात्र त्याला स्थगिती दिल्यामुळे त्या वसई पोलीस ठाण्यातच कार्यरत आहे. भंगार विक्री केलेला मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक कल्याण करपे यांनी सांगितलं.